या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। नागपूरच्या हवामान विभागानुसार नैऋत्य मान्सून संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भात सक्रियपणे पुढे सरकत आहे। गोंदिया जिल्ह्यात पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण राहणार असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे। सकाळपासूनच या ठिकाणी मुसळधार पावसाची रिपरिप सुरू आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। ऑरेंज अलर्ट अंतर्गत जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावधानगिरीचा इशाराही दिलेला आहे। आज आणि उद्या हवामान खात्याद्वारे पूर्व विदर्भात सगळ्या जिल्ह्यात जे 5 जिल्हे आहेत त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आणि काही जिल्ह्यात 2 दिवसाचा ऑरेंज अलर्ट असा जाहीर करण्यात आलेला आहे। गोंदिया जिल्ह्यात आज आणि उद्या असा दोन्ही दिवस ऑरेंज अलर्ट चा एक जो इशारा आहे देण्यात आलेला आहे। कालच हवामान खात्याने डिक्लेअर केलेलं आहे की 25 जून रोजी आपल्या विदर्भात मान्सून दाखल झालेला आहे आणि मान्सून ची यावेळेस दमदार हजेरी पाहायला आपल्याला मिळत आहे। त्यामुळे जे शेतकरी वर्ग आहे किंवा इतर जे नुकसानीचे जे संसाधनं वस्तू आहेत याला जोपासून याची काळजी घ्यावी। तसेच तलाव जे क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी जलस्तर वाढलेलं आहे अशा ठिकाणी कुठल्याही व्यक्तीने येणं जाण्यास टाळावे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।